मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। अशोक चव्हाणांच्या गळ्यात भगवा, ऐका त्यांनी सांगितलं कारण। तुम्ही म्हणाल माझ्या अंगावर भगवा कसा? ही महाविकास आघाडीची सभा आहे, ही शिवसेना आहे, हे राष्ट्रवादी आहे, बाकी काँग्रेस आहे। बच्चू कडूंचं मोठं विधान, लोकमंदात गद्दारी, पण आमचं स्वतंत्र पक्ष, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे। मंत्री बनना चाहते तो हम भी बनना चाहते यार, बाहर है ना आपली, पण आपल्या अमरावती वाल्याचा पक्ष आहे, आता दिल्ली मुंबईचा पक्ष थोडा आपला पक्ष आणि तुम्ही काय आवाज होता आपला म्हणा या आपल्या मातीतला पक्ष आहे। आपण एक फूट निर्माण केली आहे, पाणीपत्री आहे, त्यांना लोक आम्हाला म्हणते गद्दारी गिद्दारी केली, म्हणजे आम्ही काय गद्दारी केली, ते आमचं स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही कुठे जाऊ। तुम्ही अगर मुख्यमंत्री बनना चाहते तो हम भी बनना चाहते या, आमचं पण राजकारण आहे, आम्ही पण कसं करू शकतो। आणि म्हणून हा राजकारणाचा जरी अभिमान आम्ही सर्व उपस्थित झाला, खरं तर मीडियावाल्याचा हा कार्यक्रम होता। छत्रपती संभाजीनगर नामकरणावरून शहरात विरोध आणि समर्थन, पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता लाईव्ह। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उद्या होळीचा सण मोठ्या आनंदात उत्साहात सर्वजण साजरा करतात। आपल्या शहरातही मोठ्या प्रमाणात होळीचा उत्सव साजरा केला जातो। या अनुषंगाने औरंगाबाद सॉरी आपण अरे तुम्ही आला एकत्र घेता या वेगळं करायचं परत घेऊया स्टार्ट। उद्या म्हणजे 7 मार्च रोजी आपल्या शहरामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे बरेचसे लोक होळीचा उत्सव साजरा करतात, रंग खेळला जातो, लोक एकमेकांना भेटायला जातात। मात्र हे करत असताना आम्ही सर्वांना असे आवाहन करत आहे की कृपा करून असं कुठलंही कृत्य करू नका ज्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास होईल किंवा कोणाच्या भावना दुखावल्या जातील। विशेष करून आपले तरुण आहे, नवयुवक आहे, त्यांना माझे आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारचं नशा इत्यादी करून वाहनं रस्त्यावर चालवू नका, यामुळे एखादा ॲक्सिडेंट होऊन आपल्याला नुकसान होऊ शकतो। अनेक लोक आहेत ज्यांना कामं असतात किंवा हॉस्पिटलला ते जात असतात किंवा कोणाचे काही परीक्षा इंटरव्ह्यू काहीही असू शकतं आणि त्यांना होळी खेळायची नसते, अशा लोकांना कोणी जबरदस्तीने त्यांच्यावर रंग टाकण्याचा प्रयत्न करू नये। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे, शहरात 50 पेक्षा जास्त ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी राहील। सर्व जे ट्रिपल सीट आहे किंवा ओव्हर स्पीडिंगचे आहे किंवा जे सायलेन्सरला मोठा आवाज करून चालवणारे लोक आहेत त्या सर्वांना थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे हुल्लडबाजी करणारे किंवा अशांतता पसरवणारे अशा लोकांवरही पोलिसांची नजर राहील। तर माझी सर्व शहरवासियांना अशीच विनंती आहे की उत्सव साजरा करा, आनंदाने साजरा करा, मात्र दुसऱ्या कोणाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य करू नका। सर्व शहरवासियांना माझ्यातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा। सर आता प्रदीप जयस्वाल आणि संजय शिरसाट आले होते, त्यांचं म्हणणं आहे की जे काही आंदोलन शहरात सुरू आहे तिथे काही गुन्हे प्रवृत्तीचे लोक येऊन बसत आहेत, त्यांच्यामुळे वातावरण खराब होऊ शकतं, त्यांनी मला सांगितलेले आहे आणि आम्ही ते व्हेरीफाय करणार आहे। सध्या आरोप केला जातोय की दोन्ही आमदारांकडून हा आरोप केला जातो की गुन्हेगार आलेला आहे, मात्र असं ते आपल्या निदर्शनास आलेलं आहे। मी आत्ताच सांगितलं की त्यांनी मला आत्ता अशा प्रकारचं सांगितलेलं आहे, आम्ही ते व्हेरीफाय करू। नामांतरावरून काही समर्थन आणि विरोध दोन्ही होत आहे, मात्र यामध्ये काही समाजकंटक जे आहे तर संधी साधण्याचं आणि शहराचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करण्यात येतो, त्याच्यावर तुम्ही काय आव्हान कराल? आम्ही आधी आव्हान केलं आहे, आताही आव्हान करत आहे की लोकशाही पद्धतीने प्रोटेस्ट करण्याचा अधिकार सर्वांना आहे, मात्र असं करत असताना दुसऱ्या कोणाच्या अधिकारावर गदा येणार नाही किंवा दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही,
किंवा समाजात तेढ निर्माण होणार नाही हे पाहणे सर्वांची जबाबदारी आहे. शहर आपल्या सर्वांचं आहे आणि इथल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की असं कुठलंही वातावरण समाजात होऊ नये ज्यामुळे काहीतरी वातावरण खराब होईल किंवा लोकांमध्ये आपसात मनमुटाव होईल. त्यामुळे सर्वांना माझे असे आव्हान आहे की आपण शांतता ठेवायची आहे, असे कुठले वक्तव्य किंवा कृत्य करू नये ज्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील आणि वातावरण खराब होईल. आम्ही अशा लोकांवर नजर ठेवून आहे आणि असं कोणीही प्रयत्न केलं त्यांच्यावर पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करेल, गुन्हे दाखल करू आणि त्याच्यावर कारवाई करू. आणि मला अपेक्षा आहे की शहरातील सर्व नागरिक सुजाण आहेत आणि असं कुठलंही कृत्य कोणीही करणार नाही. चिकलठाणा परिसरात असा एक प्रकार झाला होता, कोणीतरी औरंगजेबाचं नाव चौकाला दिलं होतं. हो, त्यामध्ये आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये पुढील कारवाई सुरू आहे. इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही, मुलांना कॉपी देण्यासाठी पालकांचा परीक्षा केंद्रावर गोंधळ. कायम दुचाकीवरून फिरत लोकांची सेवा म्हणूनच दोन पायऱ्यांवर चालणाऱ्यांनी मत दिलं. शरद पवारांनी केलं रवींद्र धंगेकरांचं कौतुक. त्याच्यामध्ये एक दोन सगळ्यात महत्त्वाची की या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं, ती व्यक्ती वर्षानुवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. आणि आणखीन एक वैशिष्ट्य, माझी काही तशी त्यांची फार जुनी ओळख आहे की असं नाही, की तशी त्यांचा वारामतीशी संबंध आहे वर्ष. पण एक दिवस माझ्याकडे लक्षात आणून दिलेली लोकांनी की हा उमेदवार असा आहे हा कधी चार साठीच बसत नाही, हा दोन साठीवर राहत आहे. आणि हा दोन साठीवर राहत आहे त्यामुळे दोन पाय असलेले जे मतदार आहेत ते सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे आणि त्याचा लाभ नक्की होईल हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर उमेदवार उत्तम, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून लावले त्याचा हा परिणाम आहे असं ऑब्झर्वेशन आम्हाला लोकांचे. तरुणांना माहीत आहे कोण काम करते, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश. धनंजय बाळू पाटील, दीपक साहेबराव पाटील, मुकेश विश्वास पाटील, हेमंत सुरेश चौधरी, मनोज पंढरीनाथ पाटील, संदीप साहेबराव पाटील, गणेश रावसाहेब पाटील. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पाळधी जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास दोनगाव आणि परिसरामध्ये 8 कोटी रुपयाच्या कामांचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. विकासाचा मूलभूत पाया मी हे समजतो की ज्याप्रमाणे शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे, ज्याप्रमाणे शेतकऱ्याला दिव्याची गरज आहे, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला शेतरस्त्यांची गरज आहे. हे सगळं हेरून या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे शेतरस्ते आहे मी ठरवलेलं आहे की या मतदारसंघामध्ये 650 असे रस्ते आहेत की ज्यांना मी या 1.5 वर्षामध्ये डांबरीकरण करणार आहे. आणि त्याचीच आज परिस्थिती आपल्या ठिकाणी येईल की ह्या एकट्या दोनगावामध्ये 5 रस्ते जवळपास डांबरीकरणाचे जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा रस्ता, शेतीकडे जर तो चांगला रस्ता जात असेल तर शेतकऱ्याला बऱ्याच अडचणींपासून या ठिकाणी फायदा होतो. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज मी ही कामं करू शकलो. हे बघा, तरुणांना हे कळायला लागलंय, तो व्हॉट्सअप चालवायला लागलाय, तो गुगल बघायला लागलाय, तो जगाशी बोलायला लागलाय. आजकाल त्याला हे वाटतं की ह्या गावात आमच्या गावात काय झालं पाहिजे, आमच्या गावामध्ये कुठल्या सुविधा झाल्या पाहिजे, आमच्या शेतामध्ये काय केलं गेलं पाहिजे हे त्याला आता कळायला लागलंय. त्यामुळे कोणीही आता बुल्लू करू शकत नाही. आज जर मी हे बोलत असतो आणि उद्या जर मी कामं केली नाही तर मलासुद्धा लोकं नाकारतील हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे काम आणि लोकांशी संपर्क हे प्रत्येक नेत्याने ठेवला पाहिजे, तो जमिनीवर असला पाहिजे. मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं काम करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे.
ही प्रतिज्ञा त्यांनी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. त्यांनी प्रवेश केला आता कसा प्रवेशाचा प्रवेश करणं हे त्यांचं कामच होतं. याचं कारण एकच आहे की बरेच कारण आहेत त्याला. विकास हे कारण आहे. त्या तरुणांना हे पटायला लागलंय की आपलं गावाचं काम कोण करत आहे, आपल्या परिसराचं काम कोण करत आहे. रस्ते तर काही आज नाही आहे या भागात, काही रस्ते नवीनच तयार होत नाही असं का नाही आहे. ही रस्ते पूर्वीपासून होते पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. ते आम्ही कोण करतंय हे त्यांच्या लक्षात येतंय आणि तरुण आता हे हेरायला लागलाय, त्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे बघूनच मला तरी वाटतं प्रवेश केलेला आहे. तोच शो तीच कॅसेट तोच थैथयाट, फक्त जागा बदलली. उद्धव ठाकरे यांच्या खेडमधील सभेवर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया. खरं म्हणजे तोच शो होता, तीच कॅसेट होती, तोच थैथयाट होता, फक्त जागा बदलली होती एवढंच. बाकी काही नवीन मुद्दे नव्हते, नवीन मुद्दे नव्हते. आणि आरोप प्रत्यारोप ही करण्याची जी काही चढावड होती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने मी एवढंच सांगेन की बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही कोणाचीही खाजगी प्रॉपर्टी नाही. आम्ही त्यांच्या संपत्तीवर दावा केलेला नाही, पण त्यांचे विचार आम्ही पुढे नेतो आहे. त्यामुळे ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. विचार म्हणजे बाळासाहेब व्यापक त्यांचं एक कर्तृत्व होतं आणि त्यामुळे वडील वडील करून त्यांना कोणी छोटं करू नये एवढंच माझं सांगणं आहे. आणि त्यामुळे आज पाहतो आहे आपण खरे शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत, शिवसेनेसोबत आहेत. आणि म्हणून त्यांना माहीत होतं की खेडमध्ये लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही. आणि म्हणून मागच्या आता जी विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये कोकणातल्या लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली आणि आमचा उमेदवार निवडून दिला. त्यामुळे त्यांना धास्ती होती की लोक कशी गोळा होतील. आणि म्हणून त्यांनी रायगड, मुंबई, ठाणे, पालघर इथून गाड्याच्या गाड्या भरून लोक बोलवली. ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीला अपील करावं लागलं, मुस्लिम संघटनांना त्यांना अपील करावं लागलं आणि या सभेला बोलवावं लागलं. राष्ट्रवादी तर आता पूर्वी काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे. आता तर राष्ट्रवादीचे लोकच त्याच्यामध्ये घुसवायची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातले लोक येत नाहीत. त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे. राष्ट्रवादीतले लोक उद्धव ठाकरे गटामध्ये घेण्याची जी काही सुरुवात झालेली आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतो आहे. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, त्यांनी आरोप करत राहावे. आम्ही काम करत राहू, कामाने त्यांना चोख उत्तर देऊ. जनतेला काम पाहिजे. जनतेला या शिव्या शाप आरोपामध्ये काही त्यांना स्वारस्य नाही. त्यांना कामामध्ये स्वारस्य आहे, ते आम्ही काम करतो. 26 तारखेला आमची रॅली होणार आहे तिकडे खेडमध्ये. हां, रामदास कदम साहेबांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे, सभेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. सभेमध्ये उद्धव ठाकरे असेही बोललेले की आम्हाला ते जो बोलले तर आम्ही जीप हात लावून काढू अशा प्रकारचं त्या ठिकाणी. हे म्हणजे हे हास्यास्पद आहे. खरं म्हणजे रोज उठसूट शिव्याशाप देणं, आरोप करणं, केंद्रीय नेतृत्व आहे म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील, यांच्यावर खालच्या पातळीवर बोलणं, घाणेरडी टीका करणं, अशा प्रकारचं रोजचं सुरू आहे. पण भविष्यामध्ये नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना स्वातंत्र्य सैनिक देखील म्हणायचं मागे पुढे ही लोकं, ही मंडळी त्याच्यात देखील मागे पडणार नाहीत एवढं नक्की होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. सर हिंदी में जाना चाहेंगे. आणि मला वाटतं जे स्वातंत्र्य सैनिकांच्या बद्दल पण काहीतरी त्यांनी भाष्य केलं, तर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं, त्यांच्यासोबत सभा घेणं, त्यांच्यासोबत आघाडी करणं, जे बाळासाहेबांनी कधीच केलं नाही. आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्ही 2019 गमावला आहे. ज्यावेळेस बाळासाहेबांचे विचार तुम्ही त्या विचारांना तिलांजली दिली, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्ही गमावला आहे. या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. योग्य वेळी तुम्हाला योग्य उत्तर जनता देईल. निरुपयोगी साहित्याच्या विक्रीसाठी लिलाव. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कंधार फुलवळ येथील जुने निरुपयोगी साहित्य, लाकडी स्क्रॅप, लोखंडी स्क्रॅप, प्लास्टिक स्क्रॅप
इलेक्ट्रॉनिक स्क्रॅप व इतर निर्लिखित स्क्रॅप हत्यारे उपकरणे यांचा जाहीर लिलाव मंगळवार 14 मार्च 2023 रोजी करण्यात येणार आहे. इच्छुक व नोंदणीकृत खरेदीदारांनी प्रत्यक्ष संस्थेत भेट देऊन साहित्याची पाहणी करावी. निविदा 2 लिफाफा पद्धतीने विक्री करवायची असून त्याची किंमत 500 रुपये आहे. अनामत रक्कम 2000 रुपये आहे. कोऱ्या निविदाची विक्री संस्थेच्या कार्यालयीन वेळेत 4 मार्च ते 10 मार्च 2023 कालावधीत सुट्टीचे दिवस वगळून केली जाईल. याची स्क्रॅप खरेदीदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे. लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन. सामान्य जनतेच्या तक्रारी अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 6 मार्च 2023 2:00 ते 3:00 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये लोकशाही दिन आयोजित केला गेला आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, चंद्रशेखर भडसावळे यांचं वक्तव्य. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवा मोंढा नांदेड येथील मैदानावर 1 ते 5 मार्च दरम्यान जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे. या कृषी महोत्सवांतर्गत आज विविध विषयावर चर्चासत्र व महिलांसाठी पौष्टिक तृणधान्यापासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थाची पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज मुखेडा येथे आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांच्या भाजप पक्ष कार्यालय येथेच बूथ सशक्तीकरण अभियान बैठक आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. गोदावरी नदी संसदेच्या सातत्यपूर्ण जैविक शुद्धीकरण प्रकल्पाला 31 महिने पूर्ण. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीघाट स्वच्छता व जैविक शुद्धीकरण प्रकल्प रविवारी 5 मार्च रोजी रामघाट परिसरात राबविण्यात आला. डॉक्टर शंकरराव चव्हाण सह कुसुमताई चव्हाण स्मृती प्रीत्यर्थ आज नांदेड येथे शंकर साहित्य दरबारचे आयोजन करण्यात आले. त्यातील एक क्षण. बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.